महत्त्वाची बातमी आहे नांदगाव इथून. मुलांमध्ये जर उपजतच कलागुण असतील तर ते त्याचा नक्कीच सदुपयोग करतात. नांदगावच्या सातवीच्या अथर्वने अगदी हुबेहूब गणपती डेकोरेशनसाठी केदारनाथाचं मंदिर तयार केलंय. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दर्शन घेण्यासाठी हे मंदिर तयार केलंय. आजकाल सोशल मीडियाचा वापर कोण कसा करेल आणि कोण कसा करेल हे सांगता येत नाही. सोशल मीडिया जेवढं चांगलं तेवढं वाईट देखील. नांदगावच्या सातवीच्या अथर्वने याच सोशल मीडियाचा वापर करत प्रति केदारनाथ तयार केले. थर्माकोल पुठ्ठा आणि कलर वापरत अगदी हुबेहूब केदारनाथ मंदिराचा देखावा अथर्वने तयार केलाय. केदारनाथ येथून खूप लांब असल्याने सर्वच जणांना दर्शनासाठी जाणं हे झेपत नसल्याने येथील नागरिकांना दर्शन घेता यावं अशी भावना अथर्वने यावेळी बोलून दाखवली. विशेष म्हणजे या कामात त्याला कुणीही मदत केली नाही. एकट्या अथर्वने आकर्षक असा केदारनाथचा देखावा बनवलाय. या छोट्या इंजिनियरची संपूर्ण नांदगाव शहर परिसर तसेच एकविरा मंदिर परिसरातून चर्चा होती तर त्याच्या या कलेचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. याबाबत अथर्व खटके यांनी अधिक माहिती दिली. अथर्व प्रशांत खटके, जे टी के इंग्लिश मीडियम स्कूल इथे शिकतो मी सातवी कक्षा. केदारनाथचं डेकोरेशन कशापासून बनवलं? काय हे कापूस कलर व पुष्टा आणि थर्माकोल पासून. हे बनवताना कोणाची मदत घेतली? कशी कल्पना सुचली? काय मी स्वतः बनवलं, कल्पना युट्यूब वरून. का बनवलं? तुला काय वाटलं हे बनवलं पाहिजे? कारण की आजूबाजूचे लोक केदारनाथला जाईल ते मला माहिती नव्हतं कधी, म्हणून मला असं वाटलं की त्यांना दर्शन इथं घ्यावं त्यांनी केदारनाथचे. नांदगाव येथील सातवीच्या विद्यार्थी अथर्व खटके यांनी अगदी हुबेहूब प्रति केदारनाथाचं मंदिर बनवलंय. तर त्याच्या या मंदिरामुळे आता अनेकांना प्रति केदारनाथचं नांदगावमध्येच दर्शन घेता येत आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र जाधव, नांदगाव. स्टार 24 फास्ट न्यूज.